रवींद्रनाथ टागोर हे खऱ्या अर्थाने साहित्यिक नेतृत्व करणारे व्यक्ती होते असं मत प्रसिद्ध कवी लेखक दासू वैद्य यांनी मांडलेत. ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे नेतृत्व विकास शिबिराप्रसंगी बोलत होते. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील आजीवन शिक्षण आणि विस्तार विभागातर्फे विद्यार्थ्यांसाठी 2 दिवसीय नेतृत्व विकास शिबिराचे आयोजन 20 ते 21 डिसेंबरला करण्यात आले होते. कुलसचिव डॉक्टर साधना पांडे यांच्या हस्ते विभागाच्या सभागृहात या कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलं. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक डॉक्टर संजय मुण होते. पहिल्या दिवशी डॉक्टर रंजन गर्गे यांनी व्यक्तिमत्व आणि नेतृत्व तर प्राध्यापक जयदेव डोळे यांनी राजकीय नेतृत्व यावर प्रकाश टाकला. दुसऱ्या दिवशी शनिवारी प्रसिद्ध लेखक कवी डॉक्टर दासू वैद्य यांनी साहित्यिक नेतृत्व यावर प्रकाश टाकला. ते म्हणाले की नेतृत्व हे फक्त राजकीय असू शकत नाही, ते सामाजिक शैक्षणिक आणि साहित्यिक नेतृत्व सुद्धा असू शकते. याचं उत्तम उदाहरण म्हणजे रवींद्रनाथ टागोर हे होय. साहित्यिक जगात त्यांनी मोठ्या प्रमाणावर नेतृत्व केलं आहे असं वैद्य यांनी सांगितलंय. आज स्थितीला साहित्यिक नेतृत्व चोखपणे पुढे येत नसल्याची खंत देखील त्यांनी बोलून दाखवली आहे. कला, साहित्य आणि संस्कृती ही पोट भरल्यानंतरची गोष्ट असून नेतृत्व म्हणजे लक्ष वेधून घेत असत तसेच ते दिशा दाखवत असल्याचं वैद्य यांनी सांगितलंय. या 2 दिवसीय शिबिरास मोठ्या संख्येने विद्यापीठातील विद्यार्थी उपस्थित होते.